गादी आणि या नारदीचा गादीचा मान आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राखला. परंतु आजचं प्रशासन हे कोणाच्या तरी भावनेला बळी पडून आणि आमच्या गादीवरून बुटा सगट पाय देऊन आम्हाला तुमचं कीर्तन बंद करा अशा शब्दामध्ये सुनवतं. आणि आम्ही परमार्थ कसा करायचा काय करायचा याचं आम्हाला ते ज्ञान देऊन जातं. म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आम्हाला धर्माचं काम करीत असताना अशी अडचण येत असेल तर धर्माची कामं त्यांनी तरी करावं आणि समाजाला सुख मिळवून द्यावं शांती मिळवून द्यावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो. माझे दोन शब्द संपवतो. रात्री 10:15 वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरातील जय बाबाजी नगर या ठिकाणी कीर्तन चालू होतं आणि लाऊडस्पीकरचा खूप मोठ्याने आवाज होता. मी त्या भागातच पेट्रोलिंग करत होतो म्हणून मी त्या ठिकाणी गेलो आणि महाराजांना सांगितलं की एकतर आपण लाऊडस्पीकर बंद करा वेळ झालेली आहे किंवा आपण 10:00 आत कीर्तन आटोपण्याची आपण दक्षता घ्या याबाबत त्यांना विनंती केली होती. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा आमचा काही एक उद्देश नव्हता. सर एकंदरीत त्यांनी महाराजांना असं सांगितलं की पोलीस निरीक्षकांनी आम्हाला दमबाजी केली आणि वेगळी भाषा वापरली. नाही, त्यांना दमबाजी करण्याचं काही कारण नाही. आम्ही फक्त त्यांना त्या माईकवर जाऊन हेच विनंती केली की आपण वेळ झालेला आहे आणि वेळेच्या आत आपण कीर्तन संपवण्याचा प्रयत्न करा किंवा मग आपण लाऊडस्पीकर बंद करून आपण कीर्तन चालू ठेवू शकता. आम्ही त्या ठिकाणी कीर्तनाला बसलेल्या लोकांना किंवा त्यांना आम्ही कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणलेला नाही आहे. सर नारदाची जी गादी असते त्याच्यावर जुते घालून सनी पोलीस निरीक्षक आले आणि त्यामुळे सर्व मार्केट संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असं देखील आरोप होतोय, निषेध होतो. नाही, आम्हाला त्याबद्दल काही कल्पना नाही. ते महाराजसुद्धा त्याच ठिकाणी उभे होते आणि त्या गादीला नारदाची गादी म्हणतात किंवा काय याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही. आम्ही अनावधानाने बुटास त्या गाडीतून उतरलो आणि त्या माईकपर्यंत गेलो. त्यामध्ये कोणाच्या भावना दुखवण्याचा काही एक उद्देश नाही आहे.